काय बोलावं हा एक प्रश्न असतो आणि विशेषतः भुजबळ साहेबांच्या या वाढदिवशी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली का पदार्पण पूर्ण योगायोग असा आहे की देशाच्या स्वातंत्र्याला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष होत आहेत भुजबळ साहेबांचं सा कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही कारण ते करण्याची आवश्यकता असती तर तुम्ही एवढे जमलेच नसता पण साहजिकच आहे की गेल्या ऑक्टोबर म्हणजे गेल्याने तीन वर्षापूर्वीच्या ऑक्टोबर मध्ये साहेब कोणी सांगितलं असतं की तीन वर्षानंतर भुजबळ साहेबांच्या पंचात्तरीला मला बोलवलं जाणार आहे आणि आपण सगळे एका व्यासपीठावरती येणार आहोत तर दादा कोणाचा विश्वास नसता बसला पण असं म्हणतात कोणी माना अथवा नका मानू नियतीचं मन नियतीच्या मनात काय असत कल्पना नाही कदाचित तिच्या मनात हेच असेल की आता नेमक्या मर्द लोकांच्या हातामध्ये मशाल देण्याची आवश्यकता आहे आणि दादा तुम्ही जे बोललात की चार महिने तुम्हाला अधिक मिळाले असते तर भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते मी थोडं करेक्शन करतो जर भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडलेली असते तर त्याच्या आधीच मुख्यमंत्री झाले असते आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत हे मला आत्ता तुम्ही सांगताय तेव्हा सांगायला पाहिजे तुम्ही मी पण लावून दिलं असतं कामाला पण एक गोष्ट नक्की की आता आम्ही प्रूफ झालेलो होत म्हणजे असं म्हणतात की जपानला जर एखाद दिवशी भूकंप नाही झाला तर लोक जरा परेशान होतात की आज काय भाई भूचल नाही पण पहिला आणि मोठा जो धक्का बसला आम्हाला कुटुंबियांना मानसिक तो भुजबळ साहेब आपण जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला म्हणजे माला बसला धक्का बाळासाहेबांना बसला आम्ही तर आतापासून ते किती वर्षे वजा करा त्या वयाचे होतो आणि ते म्हणजे आपला एक कुटुंबातला माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो हाच एक मोठा धक्का होता राग वगैरे हा नंतरचा भाग ते राज राजकारणाचा भाग झाला पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता आणि तो त्यातून सावरताना मानसिकदृष्ट्या नाही म्हटलं तरी आम्हाला खूप वेळ लागला एक गोष्ट आणखीन चांगली केली की तुम्ही बाळासाहेब असतानाच हे सगळं मिटवून टाकलं घरी आलात बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं मग ते आपला जो काही वैर्भाव हा शब्द जरा फार टोकाचा झाला पण मतभेद होते ते मिटवून टाकले ते फार चांगलं झालं फक्त त्यावेळेला एकच कमी राहिली जर मा असती तर आणखीन बरं झालं असत ठीक आहे ह्या गोष्टी काही आपण ठरवून होत नसतात